सर्वांना नमस्कार काय म्हणता सगळे आज आपण बघणार आहोत मक्याचा चिवडा हो अगदी बरोबर हा तोच कॉर्नफ्लेक्स आहे जो दुधासोबत नाश्ता म्हणून खाल्ला जातो पण आज आपण चिवडा बनवतोय संध्याकाळचा नाश्ता कसा असावा असा, असा काहीतरी झटपट सोपा आणि मस्त लागणारा बरोबर ना आणि बऱ्याच वेळी प्रश्न पडतो की चहा सोबत काय खायचं तर त्यासाठी परफेक्ट पर्याय आहे हा मक्याचा चिवडा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी घेतले एक कप कॉर्नफ्लेक्स म्हणजेच मक्याचे पोहे आता मक्याचे पो हे मक्याचे पोहे तळून घ्यायचे आहेत तर त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं गॅस मात्र हाय हिट वरती ठेवायचा आणि साधारणतः पाच मिनिट झाले तेल गरम झालं का ते चेक करूया चला तेल तर चांगलंच तापलंय आता तेलामध्ये मक्याचे पोहे तळून घेऊया तेल तर चांगलेच तापले त्यामुळे मक्याचे पोहे चांगलेच फुलत आहेत मक्याचा चिवडा करताना पोहे चांगले तळले गेले पाहिजेत नाहीतर चिवडा कुरकुरीत होत नाही, कुरकुरी नाही। मक्याचे पोहे यामध्ये टाकले की गॅस मध्ये माझ्यावर करायचा नाहीतर पोहे करपून जातील चला पोहे चांगलेच तळून झाले ते एका परातीमध्ये काढून घेऊया परातीमध्ये किंवा एखादं मोठं भांड असेल त्यामध्ये जरी काढलं तरी सुद्धा चालेल हे पोहे तेलातून बाहेर काढते वेळी चांगलेच गाळून घ्यायचे त्यामुळं त्यातील जास्तीचं तेल निघून जातं सगळे पोहे तळून झालेत आता वेळ आहे बाकीचं साहित्य तळून घ्यायची याच कढईमध्ये पंधरा ते वीस कडीपत्त्याची पानं टाकली कडीपत्ता कोणत्या पण चिवड्याला खमंग चव देतो आणि त्याच्या चवीमुळं आणि सुगंधामुळे चिवडा खूपच स्वादिष्ट बनतो कडीपत्ता छान तळला गेलाय आणि त्याची पानं सुद्धा चांगलीच कुरकुरीत झालीत आता ती एका झाऱ्याने काढून घेऊया आणि तळलेली कडीपत्त्याची पाणी चिवड्यावरती टाकून घ्यायची आता वेळ आहे शेंगदाणे तळायची तर त्यासाठी घेतली पाव कप शेंगदाणे चार मिनिटांसाठी शेंगदाणे तळून घ्यायचे साधारणतः चार मिनिट झाल्यावर शेंगदाणे तळले जातात आता हे तळलेले शेंगदाणे चिवड्यावरती टाकून घेऊया त्यानंतर यामध्ये टाकले पाव कप मणुका मनुका, मनुका तेलामध्ये चांगलेच तळले की ते फुलतात मनुका तळल्यानंतर ते सुद्धा चिवड्यावरती टाकून घेतले तुम्ही तुमच्या आवडीचा कोणता पण सुका मेवा वापरला तरी सुद्धा चालेल मग यामध्ये टाकले पंधरा ते सोळा काजूचे कप काजू लगेच तळतात त्यामुळे त्यांना सतत हलवत राहायचं नाहीतर ते जळू शकतात काजूंना हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचं दोन मिनिटात काजू तळून झाले आता हे सुद्धा चिवड्यावरती टाकून घ्यायचं आता सगळे जिन्नस तळून झाले आता चिवडा मसाला तयार करून घेऊया तर त्यासाठी एका प्लेट मध्ये एक चमचा लाल तिखट घेतलं त्याच सोबत पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घेतली अर्धा चमचा चाट मसाला आणि एक चमचा गरम मसाला घ्यायचा चवीनुसार मीठ टाकून सगळा मसाला मिक्स करून घेतला अशा प्रकारे चिवडा मसाला तयार आहे हा मसाला तुम्ही कोणत्या पण चिवड्यामध्ये वापरू शकता आणि हा तयार केलेला चिवडा मसाला यामध्ये टाकून घेतला त्याच सोबत टाकली एक चमचा पिठी साखर थोडीशी पिठी साखर टाकल्यामुळं चिवड्याला खूप छान टेस्ट येते आता सगळं साहित्य टाकून झालंय आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं सगळे मसाले चिवड्याला आणि ड्राय फ्रूट ला, ला चांगलेच लागले गेले पाहिजेत साधारणतः दोन ते तीन मिनटं चिवडा मिसळून घेतला आणि सगळा मसाला चिवड्याला व्यवस्थित लागला गेलाय आणि हा मक्याचा चिवडा मस्त असा कुरकुरीत बनतो अशा प्रकारे कुरकुरीत झटपट आणि चविष्ट असा मक्याचा चिवडा किंवा कॉर्नफ्लेक्स मिक्सर तयार आहे आता चहा सोबत काय खायचं हे टेन्शनच गेलं संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हा मक्याचा चिवडा एकदम बेस्ट पर्याय आहे चिवडा गार झाल्यावर हवा बंद डब्यात साठवून ठेवायचा म्हणजे तो जास्त दिवस कुरकुरीत राहतो अशी ही झटपट आणि कुरकुरीत अशी रेसिपी आवडली का आवडली असेल तर लगेचच लाईक करा आणि हो शेअर सुद्धा करा आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाजूला दिलेलं बेलायकन दाबायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला अशाच सोप्या रेसिपींची खबर राहील